परत हांगा एक वेगळो विषय आयला आनी त्या विशयांतल्यान आमी हांगा सरळ चर्चा घेवपाक जाता. पॅनल काय वैयक्तीक नगरसेवक पळोवन त्या प्रमाणे मतदान करपाचें, पॅनल महत्वाचें काय वैयक्तीक प्रत्येक नगरसेवकाचें हें महत्वाचें, कितें दिसता तुमकां तुमी सांगचें? अशें हें करपाक डॅवलप पासून करपाक पॅनलाची तशी गरज ना. वैयक्तीक असो एक हें नगरसेवक जो स्वता लोकां साठी कितें तरी करतलो, सामान्य लोकां पर्यंत पावतलो, कितें तरी कोणाचें काम कितें आशिल्लें बारीक पासून आयज लोक कामा साठी लोकांक फावटी मारच्यो पडटा त्यो पडच्यो न्ही, जेणे करून सगळे लोक कसले तरी कामाक येयले काय तो नगरसेवक फुडाकार घेवन त्या लोकांची कामां करता, अशे पद्दतीचो नगरसेवक आसचो अशें म्हाका तरी दिसता. जेन्ना आतां पॅनलाचो विशय येता आनी सर्टन एक पॅनलाची चार पांच जाण निवडून येतात, दुसरे पॅनलाची चार जाण निवडून येतात, ताका लागून तेंची कॉर्डिनेशन जायना ना. सो बेटर वैयक्तीक जर वचत आनी ते आपल्या हिशोबान निवडून येत जाल्यार ते विकास करपाक बरें जाता. मेन इज द कॉर्डिनेशन, एकामेका भितर तेंचे भितर कॉर्डिनेशन आसपाक जाय. जाल्यार हो एक स म्हयने जालो सोम ते दुसरे पॅनलाचे येतात, कोणा तरी खेचतात, ताका सकयल व्हरतात. पर हीच परिस्थिती पेंडन चालू आसा, ते घडांक उपयोग ना. ताका लागून वैयक्तीक विचार जो कोण तरी कँडिडेट वयर काडपाक जाय. हांव हाच्या संदर्भान काय उलोवंक शकना की हे मतदार राजाच्या हातान पॅनल निवडून दिवपाचे काय इंडिपेंडंट निवडून दिवपाचे, ताणें विचार करप ना. ना मतदाराचो बरें आसा, पूण तुमी जेन्ना हे करतात तेन्ना तुमकां दिसता तुमी इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल दिवपाचे, त्या मनशाक पळोवन दिवपाचे. सो तुमकां दिसना की एखादो बरो मनीस आसता पण ताका त्या पॅनलान स्थान मेळना, तो खंय तरी दुसऱ्या पॅनलान रावचे पडटा नाइलाजान, किंवा तो इंडिपेंडंट रावता. अशाक तर मतदारांनी विचार करचो की कोणाक निवडून दिल्यार बरें पडटले. हांव अशें म्हणना की एखाद्या पॅनलान सामकेच राखणे कोण मनीस आसा म्हणून ते पॅनल दिवपाचे निवडून, ह्या मताचो हांव नाही. ना ना, एक नगरसेवक म्हणून जर आता कोण निवडून येता तेणी स्वतः नगरसेवक म्हणून बाबा पेडण्यासाठी आपण किंवा तो नगरसेवक हैबा असतो नाही, त्यांची पहिली युनिटी असूक जाय. हांव अशें म्हणटा सेवकांची पहिली घडला हे पेडणे म्युन्सिपाल्टीक अस्थिरता झाली त्याचे कारण हे रिमोट कंट्रोल किंवा हैबा अपेक्षा, जो पॅनल लिडर असता त्याची अपेक्षा किती असली की हैबा असे नगरसेवक. सगळ्या नगरसेवकांनी सांगले की हो मनीस करू नका म्हणून, तरी असताना आमचा जो कोण ग्रुप लिडर असलो ताणे एखाद्या मनशाक लादलो म्युन्सिपाल्टीचे, ताचे खातीर फाटाफुटी झाले सगळे म्युन्सिपाल्टीन. तर असे जाऊचे नाही म्हाका दिसता. शेवटी तुमच्या जाता परत, कारण तुम्ही म्हणतात की स्थैर्य महत्वाचे. जाधव, पॅनल असपाक कसले हरकत ना, उलट पॅनल असल्यावर आणखी एक बरी गजल जाता की पॅनलच्या निमतान तरी ते एकत्र राहू शकतात. पण केन्ना केन्ना असे असतात, आता गेल्या इलेक्शनाक सुद्धा एक पॅनल असलेले आणि पॅनलचे 9 मेंबर निवडून येले, पण ते 8 मेंबर निवडून येले, पण ते एकत्र राहू शकले ना. असे म्हणपाचे ना की पॅनल असे नू असे नू, पॅनल असे, परंतु पॅनलातल्या लोकांनी जे नगरसेवक निवडून येतात, आमचे असे एक म्हणणे आहे की जे नगरसेवक निवडून येतात त्या नगरसेवकांनी एकत्र जावपाचे 5 वर्षा भितर त्यांच्यानी बाबा ह्या पेडण्याचो, कारण हो गाव लापलो. एक आमदार येता निवडून येता एक गोष्ट वेगळी आहे, तो खंयसून तरी येता आणि निवडून येता, परंतु आम्ही गावातले निवडून येता, ह्या गावाचो आमच्या गावाचो आम्ही विकास करपाक जावो ह्या भावना दवरून ते जर सगळे जर एकत्र जर रावतील जाल्यार काय हरकत जायना. मनीस जो आसा तो उमेदवार आहा तो कसो आहा, हो काम आपल्या वार्डाचा करतलो ना, ह्यो दृष्टिकोन त्याच्या मतदारा कडेन आसूंक जाय. तो बाबा काम करतलो तर ताका मत दिवंक जाय, नाहीतर ते खुर्ची तापूंक मात्र मत दिवं नाका. आनी हे जे आतां पॅनल म्हणटात न्हू, हे गव्हर्मेंटानच आमकां शिकयला, ते पॅनलाचे ह्या पॅनलाचे दुसऱ्या पक्षान वयता त्या पक्षान तेच पळोवन आमचे शिकल्यात. आतां सल्ले हांव कितें म्हणटा, स्थैर्य म्हणजे शेवट कितें, स्थैर्याच्या नांवाचेर हुकुमशाही स्विकारपाची. 5 वर्सां एक मनीस लादलो गेलो समजा आमचेर, तो जो कोण लिडर असतो पळय त्यांनी सगळ्या नगरसेवकांक बरोबर घेऊन वचपाची त्याची कॅपॅसिटी असूक जाय. नगरसेवकाची जबाबदारी म्हाका तरी दिसता की प्रत्येक जो असता पळय, हांव म्हणटा की म्हाकाच फाल्यां चेअरपर्सन म्हणून निवडलो. अशें म्हणटले सुधीर बाब की तुम्ही एक नगराध्यक्ष सोडलो जाल्यार बाकीचे सगळे 6 नगराध्यक्ष लादिल्ले. हांव तशें म्हणना, हांव कितें म्हणटा स्थैर्य म्हणजे कितें, म्हाका कोणी ते सांगचे की स्थैर्य म्हणजे कितें. स्थैर्य म्हणजे हुकुमशाह घेवपाचो कितें, प्रत्येक वॉर्डातल्या लोकांची इच्छा असता की आपलो काउन्सिलर असता त्याका खुर्ची मिळची. स्थैर्य म्हणजे किती, स्थैर्य म्हणजे किती, स्टेबिलिटी म्हणजे किती, त्याचा अर्थ मला कळपाक नाही. ऑफ थॉट प्रोसेस, संगीत खुर्ची बरे असा ओके, पण स्टेबिलिटी चा मीनिंग कळपाक नाही. एक मिनिट, देयर इज अ कंटिन्युटी इन थॉट प्रोसेस, की एक काम हाती घेतले ते दुसरो जर थंय संगीत खुर्ची नुसार जर घेत जाल्यार तो फुडें व्हरतलो. इट इज नॉट दॅट
प्रोजेक्ट नंबर वन फाइल नंबर वन पेज वन टू पेज 14 कंप्लीटेड नगर अध्यक्ष बदल लो न्यू पेज विल स्टार्ट फ्रॉम झिरो इट हॅज टू बी कंटिन्यूड फ्रॉम पेज 14 ऑनवर्ड्स. त्याचबरोबर ते आता मुद्दा म्हणतात की लागतात गरज नसलेल्या मनीस लागतात हुकुमशाही असता हुकुमशाही गेल्या पाच साडेचार वर्षां तरी तसे झालेले असा. पॅनल म्हणजे स्थैर्य म्हणजे हुकुमशाही गेल्या पाच वर्षांनी तसे झाला म्हणून हे झाले असे. गेले साडेचार वर्षां पाच वर्षां मी सांगू शकना साडेचार वर्षा देर वॉज इनस्टेबिलिटी विच वॉज इन बिल्ट. कारणा दुसरी आशिल्ली देर वॉज नो कोर लीडर एवरीबडी थॉट दॅट दे आर द लीडर्स आणि आफ्टर बिईंग इलेक्टेड आणि देन द स्ट्रिंग्स गॉट डिटॅच्ड. सो पॅनल आशिल्ले पण लीडर नाशिल्लो पॅनलाक लीडर असप गरजेचो काय पॅनल आसचेच न्ही आणि पॅनल जर नसले जर मागीर प्रत्येक जण आपणच नगराध्यक्ष जावपाक झगडटा आणि तातूंतल्यान अशी तरेची परिस्थिती जाता. सो उपाय किती हजेर एक्झॅक्टली तुमची रिफ्लेन उपाय किती कारण प्रत्येक गजाली पॉझिटिव्ह असतात आणि नेगेटिव्ह असतात. आता आमच्या सगळ्या ग्रामपंचायतींनी एव्हरी इयर चेंज जातात जसे कॉर्पोरेशनांक महापौर एक वर्षच असतं. सो तुमच्या कोणाने किती की पाच वर्षां भीतर पाच नगराध्यक्ष जाऊचे. आमच्या सगळ्या पंचायतींनी तसेच चाललं पाच वर्षा भीतून सगळे पाच सरपंच असतं. सो पाच वर्षां भीतर पाच नगराध्यक्ष जाऊचे बरे तऱ्हेन सुरळीत चालतं. एक नगरसेवक असल्या कारणान कोण जो पुढे हा पळय त्याका तेको देऊन फाटल्यान ती त्याच्या बरोबर राहून ती कामं करून घेऊ. फक्त किती म्युनिसिपालिटी म्हणून नोट जाता पण आमच्या सगळ्या 20 पंचायती आहात तालुक्यात सगळ्या पंचायतीन प्रत्येक वर्षा सरपंच बदलतं. त्यांचे केन्नाच संगीत खुर्ची येऊ ना. पत्रकार सुद्धा किती करतात आपणांक जाय तसे मोनोपलेट करता बातम्यो. पेडणे म्युनिसिपालिटीच्या बाबतीत एका पत्रकारान संगीत खुर्ची करीत रावलो. हाँ म्हणता किती आजूबाजूच्या पंचायतींनी प्रत्येक वर्षा सरपंच बदलतात. एक मिनिट इन्क्लुडिंग दिस नगराध्यक्षाची जी कसरत असलेली नाही पाच वर्षात चीफ ऑफिसराची कसरत केली यांच्यानी खयचोय चीफ ऑफिसर जरी येलो नाही त्यांना पसंत ना. पण कित्या खातीर आहे काय पसंत नाही याचा अर्थ किती आता सध्या तो चीफ ऑफिसर आयला समावेश शकाना चीफ ऑफिसर आहे. चीफ ऑफिसर चीफ ऑफिसर जर कंप्लेट प्रत्येक टायमांक त्या आमच्या कामगारांक जर हे करूंक लागलो सपोर्ट करूंक लागलो आणि कामगार आमच्या वोटरांक जर सतांक लागले असत तर आम्ही कोणाक जबाबदार धरपाचे. एक नगराध्यक्ष या नात्यान हांवूच असलो किती आणि दुसरे कोणी तरी किती असले किती की त्याचे काम की वोटरांक समाधान करपाचे. आता डॉक्टरान म्हटलं तसें चीफ ऑफिसर अकाउंटंट आणि नगराध्यक्ष यांच्या भीतून कॉम्बिनेशन असूक जाय तर विकास प्रक्रिया पुढे वता ही गोष्ट खरी. पण हांव म्हणटा किती आमकां चीफ ऑफिसर सुद्धा असे लाभले पेडण्या की आपणांक जाय तशी हमरी तुमरी करपाक लागले. मुळान प्रश्न हो सगळे चीफ ऑफिसर वाईट ना ना मुळान प्रश्न चीफ ऑफिसर वाईट जाऊ शकता. आता आम्ही म्हणणं ऐक आता आम्ही म्हणणं आता आमका हिल्लोच मनीष सर वाईट जाता. ना 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 ऐक मेन पॉइंट किती सगळे चीफ ऑफिसर वाईट नगराध्यक्ष कधी वाईट सगळेच इंजिनियर वाईट. ना 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 हांव किती म्हणता काउन्सिलाक अधिकार काय चीफ ऑफिसराक अधिकार. हांगा चीफ ऑफिसर आयले ते आपणांक अधिकार म्हणून सांगू लागले मागीर काउन्सिल जाय किद्याक. एक तर चीफ ऑफिसर असे सांगू लागलो की नगरसेवकांची ड्युटी फक्त मिटिंग घेऊपाची त्याच्या शिवाय म्युनिसिपालिटीने येऊपाची काम ना. मागीर किद्याक निवडून दिले लोकांनी चीफ ऑफिसर पैसे खावपाक लागले डायरेक्ट चीफ ऑफिसर हांगा हाडून करून बरोबर उलयनाकात. चीफ ऑफिसर चीफ ऑफिसर पैसे खावपाक लागले डायरेक्ट मुद्दो कळ काउन्सिलरचे जे किती पॉवर्स असा ते नगरपालिकाच्या जे ऍक्ट असा 68 तेतूत लागलेले असा. म्हाका दिसना खंयच्याच नगरसेवकान ते वाचल्यात म्हणा बेश्टेच हे नगरसेवक म्हणजे ऍज अ पॉवर इन इट सेल्फ काउन्सिलर्स डज नॉट हॅव पॉवर म्हणजे इट्स नॉट अ पॉवर सेंटर पर से द पॉवर सेंटर इज द नगराध्यक्ष. एनीबडी हू हॅज टू बी ऍक्टेड म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन कंट्रोल बी किती जर करपाक जाय जाल्यार नगराध्यक्षान करपाक जाय आणि जर नगराध्यक्ष जर बरो जर असा झाल्यारच कामा फुडे वयतली ना जाल्यार ती वयची ना. ओके ओके या सगळ्या गजालीचेर आम्ही हांगा हांगा सोबोया नगरसेवक आणि नगराध्यक्ष बरो असले जाल्यारच काम मुखार उरली जाल्यार वयची ना कारण म्हजे कडेन पहिल्या राऊंडाचो वेळ सोपला. पण एका प्रश्नाचे उत्तर मिळूंक ना फुडल्या राऊंडा म्हणजे किती फुडल्या राऊंडा भीतर आम्ही त्याचे डिस्कशन करूया. पहिली राऊंडाचो वेळ सोपला आणि आम्ही हांगा एक लहानसो व्यावसायिक विसव घेतात आणि विसव घेऊन रोखडेच परत तुमच्या मुखार आम्ही येतात. पळयत रावात प्रुडंट मिडियाचो मतदार राजा.
Goa's leading builder and real estate developer. Also into transport, hospitality and the metal industry, Prabhu Moni Group of Companies' newest venture, Sai Mauli Agro Gold India Private Limited, modern dairy farming with processing of milk and manufacture of milk products, organic goatery, horticulture and floriculture, Prabhu Moni Group of Companies, Dempo Trade Center, part of Plaza Panjim. नमस्कार आणि योकार तुमका परत एक फाउट प्रुडंट मीडियाच्या आमच्या खाशेल्या नगरपालिकेवेल्या वेशणुकाच्या कार्यावळीत मतदार राजा आणि आयचो मतदार राजा आम्ही घेतात पेडणेच्या या म्हालांत. पेडणेच्या या म्हालांत पहिलो हाफ जायसर भायर पावस पडलो, ताका लागून आमकां भितर घेवचे पडले, ताका लागून मातसो सेट बदलला. आमच्या प्रेक्षकांनी सगळ्यांनी समजून घेवचे, या मतदार राजाच्या कार्यावळीत आमचे कडेन हांगा स मानेस्त आसात. तातले पहिले मानेस्त आसात हाज्याकी पहिलींच्या कार्यकाळांत नगराध्यक्ष आशिल्ले वासुदेव देशप्रभू. दुसरे आसात फाटल्या कार्यकाळांत नगराध्यक्ष आशिल्ले सुधीर देशप्रभू. तिसरे नगराध्यक्ष हांगा आमचे कडेन आसात आदले नगराध्यक्ष इजिदोर फेर्नांडीस. त्याच बरोबर आसात हांगाचे स्थानीक आंबेडकरी चळवळींतले कार्यकर्ते आनी लेखक चंद्रकांत जाधव. दुसरे आसात हांगाचे म्हालगडे पत्रकार दत्ताराम काणेकार. आनी हांगा निमणे आमचे कडेन आसात चंद्रशेखर पोळजी. ह्या सगळ्यांक घेवन आनी तुमकां सगळ्यांक मतदारांक घेवन आमी आमची कार्यावळ करतात. आनी आमी वता वतात सरळ मतदार राजा कडेन कोणाक कितें विचारपाचें आसा त्या दृश्ट्यान पयलो प्रश्न कोणाचो आसा. म्हजो प्रश्न आसा तो बस स्टँडाचेर. फाटल्या 20 वर्सांच्यान एकच आयकत येयला की बस स्टँड आतां करपाक जो पेडण्यान काडलो तेका नायरो कोणी घातलो तो कित्याक लागून बंद पडलो. आनी ह्या प्रश्नाक आतां जाता तें आमकां लागना, पूण हो 20 वर्सां आमी आतां हे चळवळ आयकत आहात. 89 सालान जेन्ना पयली नगरपालिका जाली तेन्ना हो बस स्टँडाचो प्रश्न आमी मार्गी लागिल्लो. 1919 रवी नायकाचे सरकार आशिल्ले तेन्ना लँड एक्वायर जाल्ली 7,700 स्क्वेअर मिटर्स रायट इन द सेंटर ऑफ पेडणे टाउन. 1993 शंकर साळगांवकर रेवेन्यू मिनिस्टर आसताना CM रवी नायक आसताना फाउंडेशन स्टोन आयला घातिल्ले. त्या उपरांत 1995 आमी थारायले की बाबा कदंबा कॉर्पोरेशन जी डबगायक गेल्या इज अ लॉस मेकिंग बॉडी, तेका लागून आमी नगरपालिकेच्या वतीन हो बस स्टँड घेवपाचो. सत्तांतर झाले आणि मनोहर पर्रीकराचे गव्हर्नमेंट आशिल्ले, पांडुरंग राऊत वॉज द ट्रान्सपोर्ट मिनिस्टर अँड द कॅबिनेट डिसिजन वॉज दॅट पेडणे नगरपालिकेक 58 वर्षाच्या लीज अग्रीमेंटाक प्रत्येक वर्षा 1 रुपी द नगरपालिका वूड पे द ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट. द लँड हॅज बीन ट्रान्सफर्ड टू द नगरपालिका. आम्ही त्या नगरपालिकेच्या क्षेत्रात आज 208 बसीस सबंद दिसाक धावता. वी हॅड प्लॅन्ड फॉर 1,440 बस प्रोजेक्ट प्लस तेतूर 48 गाळे जातले आशिल्ले. देर वॉज अ 6-room hotel अँड अ रेस्टॉरंट एज अ कमर्शियल कॉम्प्लेक्स. कॅनोपी जो वयलो भाग आशिल्लो तेका आमकां श्रीपाद भाऊ नायक MP जे आसात तेंच्यानी MP फंडा थ्रू 50 लाख रुपये सुद्दां दिवपाचे केल्ले. काम सुरू जाल्ले 12 लाखाचे काम झालेले आसा. पण मागीर कितें जालें, अगेन देर वॉज अ ट्रान्सफर ऑफ दी गव्हर्नमेंट आनी पांडुरंग मटकयकर वॉज द ट्रान्सपोर्ट मिनिस्टर. ही सॉ दॅट द फायल इज फेचिंग अ प्रॉफिट ऑफ 3 crores अँड आमचे ते फुडलो प्लॅन आशिल्लो 3 कोटीचे 30 बसीस घेवपाचे आणि शटल सर्वीस बिटवीन पेडणे आणि पणजी करपाची. 60-100 लोकांक स्थानिक लोकांक रोजगारय उपलब्ध जातलो. जेन्ना ते सगळे पिक्चर पांडुरंग मटकयकराक पटले ऑल द श्रेय वील कम टू मी खो घातलो. ही अशी तरेची हे आसा. त्या बस स्टँडाचो प्रोजेक्ट कितें जालो तो तसोच उरलो, अजून तसोच आसा. आता तुम्ही सांगतात की दुसरी बस स्टँड येता तो खंय येता. ना ना ना, अजून थंयच येतात.